सर्वांना माझा नमस्कार. आपण आता इंग्रजी वाचायला, लिहायला आणि बोलायला शिकणार आहोत. बऱ्यापैकी इंग्रजी वाचन तर आपल्याला जमतेच आहे. आजपासून आपण इंग्रजी बोलायलासुद्धा शिकणार आहोत. मग इंग्रजीची भीती कशाला? चला तर मग इंग्रजी शिकूया अगदी सोप्या पद्धतीने. आजचा आपला टॉपिक आहे प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजेच सर्वनाम. जसं मराठी वाक्यामध्ये नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम म्हणतात, अगदी तसंच इंग्रजीमध्ये नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला प्रोनाउन असं म्हणतात. आणि प्रोनाउनशिवाय वाक्य तयार होऊ शकत नाही असं मला तरी वाटतं. बऱ्यापैकी साध्या वाक्यांमध्ये प्रोनाउन्स वापरले जातात. मग आज आपण प्रोनाउन शिकूया. इंग्रजीमधील महत्त्वाचे 7 प्रोनाउन आपण आज शिकणार आहोत. ते आहेत आय, यू, ही, शी, इट, वी आणि दे. तर यापैकी एक वचनी प्रोनाउन कोणते आणि अनेक वचनी प्रोनाउन्स कोणते ते आपण पाहूया. एक वचनी प्रोनाउन आहे आय, यू, ही, शी, इट. आय म्हणजे मी. जेव्हा स्वतःबद्दल आपण काही सांगतो तेव्हा आयचा वापर करतो. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. बघा, मराठीमध्ये बोलताना आपण एखाद्याशी, एखादी व्यक्ती जर वयस्कर असेल, वृद्ध असेल किंवा आपल्यापेक्षा मोठी असेल तर आपण आदराने तुम्ही असं म्हणतो आणि इतरांना तू असं एकेरी बोलतो. पण इंग्रजी किती सोपी आहे पहा. तू आणि तुम्ही दोघांसाठी यू हा एकच शब्द वापरला जातो. म्हणजेच जर तू म्हणायचं असेल तर यू आर माय ब्रदर किंवा यू आर माय बेस्ट फ्रेंड. जर मोठ्या व्यक्तीबद्दल बोलायचं असेल यू आर अ काइंड किंग. म्हणजेच तू किंवा तुम्हीसाठी आपण फक्त यू लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रोनाउन आहे ही. ही म्हणजे तो. जर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे एखाद्याला आदराने बोलताना ते म्हणतो, पण इथे मात्र आपल्याला ही हा एकच शब्द लक्षात ठेवायचा आहे जो आदरानेही घेतला जातो आणि एकेरीही घेतला जातो. ही म्हणजे तो. त्यानंतरचा प्रोनाउन आहे ती. म्हणजेच शी. इंग्रजीमध्ये शी हा शब्द तीसाठी वापरला जातो. मग जर एखाद्या स्त्रीलिंगी नामाबद्दल बोलायचं असेल तर शी हा शब्द वापरला जातो. शी इज अ ब्युटिफुल क्वीन. म्हणजेच ती एक सुंदर राणी आहे. शेवटचे एक वचनी प्रोनाउन आहे इट. इट म्हणजे ते. इट हे प्रोनाउन एखादी वस्तू, प्राणी किंवा लहान बाळासाठी वापरले जाते. म्हणजेच एखाद्या प्राण्यासाठी इट्स अ मंकी, वस्तूसाठी इट्स अ टेबल, बाळ असेल तर इट्स अ बेबी, अशा पद्धतीने आपण सर्वनाम वापरू शकतो. त्यानंतर अनेक वचनी प्रोनाउन आहेत वी म्हणजे आम्ही आणि दे म्हणजे ते. जर आपल्याला आपल्याबद्दल एखाद्याला सांगायचं असेल तर आपण आपल्यासाठी वी म्हणजेच आम्हीसाठी वी हे प्रोनाउन वापरणार आहोत. आणि जेव्हा आपल्याला इतरांबद्दल काहीतरी सांगायचं असेल तर आपण ते म्हणजेच मराठी जे सर्वनाम आहे त्याच्यासाठी दे हा शब्द वापरणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण आज एक वचनी प्रोनाउन्स आणि अनेक वचनी प्रोनाउन्स पाहिले आहेत. आज तुम्ही या 7 प्रोनाउन्सचा सराव करा. कोणत्या शब्दांसाठी कोणते प्रोनाउन वापरतात याचा सराव केल्यानंतर तुम्हाला सहजरित्या इंग्रजी छोटी छोटी वाक्ये तयार करता येतील. चला तर मग तुम्ही सराव करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.